नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशु तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत झणझणीत असा गावरान चिकनचा रस्सा परंतु त्याआधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजूनही कुकविथ निशू चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी रेसिपीचे नोटिफिकेशन येतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकनचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे ते चिरून घेतल्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात की कोथिंबीर आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तसेच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो भाजून घेतलेत दोन तमालपत्र एक चक्रीफूल तीन ते चार काळी मिरी दोन लवंग एक मोठी वेलची छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक टी स्पून इतका धणे घेतले तसेच एक छोटी वाटी भाजलेल्या खोबऱ्याचे काप दीड ते दोन टीस्पून घरगुती मसाला एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर हाफ टीस्पून हळद एक टी स्पून चिकन मसाला किंवा तुम्ही गरम मसाला देखील घेऊ शकतात चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू आणि साधारणतः एक किलो इतकं गावरान कोंबडीचं चिकन आहे आता चिकनला लिंबू थोडेसे हळद मीठ लावून आपण मॅरिनेट करत ठेवूया जोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तोपर्यंत चिकन थोडं मॅरिनेट होईल एका कढईमध्ये अख्खे धणे आहेत ते मी इथे भाजून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही अख्ख्या धण्याने धणे पावडर देखील वापरू शकता धणे भाजून झाले की नंतर त्याच कढईमध्ये कांदा जो कापून घेतला आहे तो देखील भाजून घ्यायचा इथे मी थोडंसं तेल देखील कांद्यामध्ये घालते जेणेकरून कांदा आहे तो कढईला लागणार नाही कांदा आहे तो छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला आता आपण तो काढून घेऊयात आता कोथिंबीर लसूण आलं आणि धणे आहेत त्याचं एक वाटण तयार करून घेते थोडंसं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची तसेच भाजलेलं खोबरं कांदा टोमॅटो ह्याचं देखील एक वाटण तयार करून घेऊया दोन्ही वाटण तयार आहेत आता आपण चिकनचा रस्सा बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन पळ्या तेल घेते तुम्ही तेल आहे ते थोडंफार कमी जास्त देखील करू शकता त्यामध्ये आता बाकीचे जे खडे मसाले आहेत ते घालून घेते खडे मसाले आहेत ते छान अर्धा ते एक मिनटासाठी मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे ते फ्लेवर छान उतरतो खडे मसाले जर तुम्हाला असे दाताखाली आलेले आवडत नसतील तर तुम्ही हे खडे मसाले आहेत भाजू ते भाजून नंतर त्याची पावडर करून ते देखील वापरू शकता खडे मसाले परतून झाल्यात आता जे हिरवं वाटण बनवलं आहे ते ह्यामध्ये घालूयात आणि छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जे जो कच्चेपणा असतं तो थोडा कमी होतो आणि त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते छान येतात साधारणतः अर्धा एक मिनटासाठी परतून झालं की नंतर आपण जे मसाले घेतले ते ह्यामध्ये घालून घेऊयात मसाले देखील तेलावर छान परतून घ्यायचे आहेत आपण कोणत्याही पद्धतीची चिकन ग्रेवी बनवत असू दे मालवणी आग्रे किंवा कोळी पद्धतीची परंतु जेव्हा आपण त्याच्यामध्ये जे वाटण किंवा जे मसाले यूज करतो ते छान परतले गेले पाहिजे तेलावरती ते जेवढे छान परतले जातील तेवढेच त्याचे फ्लेवर्स छान त्या ग्रेवीमध्ये उतरतात या ठिकाणी मी थोडंसं येते एक ते दोन चमचे इतकं पाणी घालते जेणेकरून मसाले आहेत ते खाली लागू नयेत मसाले थोडे परतून झाले की नंतर जे आपण वाटण बनवले कांदा खोबरं आणि टोमॅटोचं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते वाटण देखील चार ते पाच मिनटासाठी छान परतून घ्यायचं आणि ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची म्हणजे वाटण आहे ते करपण्याची शक्यता देखील कमी होते आणि वाटण आहे ते छान परतले देखील जाते वाटण आहे ते तीन ते चार मिनटं छान परतून झाले आता ह्यामध्ये मी साधारणतः एखाद वाटी इतकं गरम पाणी घालून घेते कढईवर झाकण ठेवून त्यावर थोडंसं मी पाणी ठेवून देते जेणेकरून ते वाटण आहे ते चांगलं शिजलं जाईल आणि त्याला छान तेल सुटेल आणि झाकणावर पाणी ठेवल्यामुळे ते वाटण खाली लागत देखील नाही पण ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आहे ती मंद ते मध्यमच ठेवायची कुठेही ते हाय फ्लेम करायची नाही आहे आता चिकन आहे ते आपण यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊयात चिकन मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटांसाठी एकदम मंद गॅसवर छान वाफेवर शिजू द्यायचं शिजवताना वरती झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं जेणेकरून ते नंतर पाणी आपण भाजीमध्ये वापरू देखील शकतो आणि भाजी शिजताना ती खाली लागण्याची शक्यता देखील कमी होते पंधरा मिनटं झालेली आहेत आता तुम्हाला ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता परंतु इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून कुकिंग प्रोसेस आहे ते स्टॉप होत नाही हे गावरान चिकन असल्यामुळे ह्याला शिजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं तरी कमीत कमी लागणार त्याच्यामुळे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही कुकरला चार ते पाच शिट्या देऊन त्या आधी शिजवून घेऊ शकतात आणि नंतर सेम प्रोसेस फॉलो करू शकतात ह्या ठिकाणी हे मध्यम फ्लेमवर चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी शिजून घेणार आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे इथे मी वीस मिनटानंतर इथे बटाट्याचे फोडी देखील ॲड केलेले आहेत तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही स्किप देखील करू शकता या ठिकाणी इथे गावरान चिकनचा रस्सा तयार आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने चिकनचा रस्सा नक्की बनवून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी विथ निश्चय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील नक्की प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ